सुरू असलेला सामना एम वर्सेस आय एन मिरॅकल वर्सेस क्रेस इलेव्हन आउटर गटातील दोन्ही संघ आता या जे पण सामने होणार आहेत ते आउटर गटातील असणार आहेत कृपया कोणी बाईक्स वगैरे आणल्या असतील तर हँडल लॉक करू नये जेणेकरून कुठलाही अडथळा निर्माण व्हायची काळजी घ्यायची आहे चल आपण सामन्याकडे वळूया सुंदरसा फटका पहिला चेंडू भावेश यांचा प्रयत्न होता परंतु एकच धाव एक नामवंत असलेली अशी स्पर्धा मेलविन मेमोरियल कप दोन हजार तेवीस पाचवं पर्व आहे या स्पर्धेचं आणि आपण वर्षानुवर्ष पाहतोय आता ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा होत चाललेली आहे नामांकित अशी स्पर्धा होत होत चाललेली आहे प्रत्येक जे बॉक्स खेळणारे खेळाडू आहेत त्यांना ही स्पर्धा खेळायची असते सुंदरसा फटका बघूया काय होता आणि नक्कीच चार धावा सुंदर फटके फटकेबाजी आपण पाहतोय दुसऱ्या फटका कुठल्याही ग्राउंड मध्ये आज चौकर असणार आहे स्ट्रेट स्ट्रेट बॉलरच्या बाजूने मारलेला फटका चार धावा धाव संख्या झाली आहे ती पाच दोन चेंडू पाच धावा पुन्हा एकदा एक संयमी खेळी आपण पाहतोय चौकार मारल्यानंतर कुठलाही जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न नव्हता संयमी अशी खेळी एक धाव घेतली स्ट्राइक रोटेट केली आहे आता आपण पाहतोय डावकुरा फलंदाज केसर केसर आपल्याला किंमत आहे केसरची किती आहे शंभर ग्राम शंभर ग्राम केसरची किंमत आपल्याला माहिती आहे बघूया केसर या संघासाठी काय करतो नक्कीच एक सुंदर असा लेफ्ट केला आहे नक्कीच चांगलं असं सा जजमेंट आहे दावखुरा फलंदाज केसर राईट हँड लेफ्ट हँड बॅट्समन कॉम्बिनेशन आपण नेहमी पाहत असतो ओवरम मध्ये आज बॉक्समध्ये सुद्धा आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला असा जज आणि अति एक अतिरिक्त धाव इथे मिळालेली आहे पंचांनी वाईट घोषित केलेला आहे पाहतोय आपण एकूण दोन धाव संख्या वाईट प्लस वन दोन धाव इथे घोषित केले आहेत पंच चाना यांनी राईट हँड लेफ्ट हँड बॅट्समन आपण कॉम्बिनेशन पाहत असतो नक्कीच कारण की फील्ड चेंज करावी लागते बॉलरला त्याची लाईन चेंज करावी लागते नक्कीच याचा परिणाम होतो सुंदरसा पटका बघूया काय होतं आणि एक धाव घेण्यात यशस्वी एकूण धाव संख्या झाली ती धा चार चेंडू पुन्हा एकदा केसर स्ट्राईक वर सुंदरसा पटका कव्हाच्या दिशेने परंतु हा झेल सुटलाय एक अलग असा चेंडू होता हातात नक्कीच झेल झाला असता मला वाटतं शंभर मध्ये नक्कीच नव्याण्णव वेळा झेल घेतील जे क्षेत्रक्षक आहेत ते परंतु आज त्यांचा दिवस नाहीये कॉन्सन्ट्रेशन पा आपण पाहतोय शेवटचा चेंडू एकूण धाव संख्या झाली ती अकरा भावेश चांगला असा कमबॅक केलाय त्यांनी फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि एक धाव चांगलं असं आपण पाहतोय षटक भावेश यांच्याकडून दोन अवांतर धाव दिल्या होत्या सुद्धा, एकूण संख्या झाली आहे ती बारा एक झेल झाला असता तर नक्कीच एक गडी बाद झाला असता परंतु नशीब केसरचं आज बलवत्तर आहे आणि त्यांचा झेल सुटला पहिल्या षटकामध्ये बारा धावा क्रिस इलेवन मिरा रोड पहिलं फलंदाजी करतायत पहिल्या षटकामध्ये बारा धावा झालेल्या आहेत सुंदर अशी गोलंदाजी भावेश यांच्याकडून आपण पाहिली चांगला फटका पाहिला होता आपण सुनील यांच्याकडून सुनील गोलंदाज आणि फलंदाजसुद्धा सुनील आपल्याला नेहमी जसं कॉम्बिनेशन पाहायला मिळत नाही परंतु नक्कीच सुनील गावस्करांचे फॅन असतील त्यांनी यांची नावं ठेवली असेल कारण की सुनील गावस्कर त्यावेळेस एक रोल मॉडेल होते एक इंडियन क्रिकेटसाठी सुंदरसा चेंडू नक्कीच एक धाव मिळेल फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेतली एक धाव इथे निश्चित स्वरूपात मिळाली आहे आता केसर डावकुरा फलंदाज आणि सुनील पहिला चेंडू लेग लेगस्पिन टाकला होता परंतु डावखुरा गोल फलंदाज जो असतो त्याला स्पिन नक्कीच खेळायला आवडतं कारण की समोर चेंडू पडत असतो कुठल्याही दिशेने फटकेबाजी करू शकतो डावखुरा गोलंदाज ऑस्पिन टाकणारा असेल तर थोडासा विचार करावा लागतो खेळताना श्री शैलेश गुरव यांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत मेलविन मेमोरियल कप दोन हजार तेवीस शैलेश गुरव यांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आपण सामन्याकडे ओळूया एकूण धावसंख्या झाली ती तेरा संत गतीने धावसंख्या पुढे जाते फटकेबाजी करण्याची गरज सुनील दुसरा चेंडू घेऊन येतोय वैयक्तिक आणि केसर ज्यांना जीवदान मिळालं बघूया आज ते आपल्या जीवदान मिळालं त्याचं सो सोनं करतात का संघासाठी आणि आज नक्कीच त्यांचं नशीब दिली होती परंतु आज त्यांचा दिवस नाहीये कारण की दुसरा फटका लगावताना ते झाले मेमोरियल कप माननीय श्री शिवानंद शेट्टी म्हणजे शिवा शेट्टी माजी नगरसेवक यांच्यातर्फे कृपया सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे कोणी वेळ घालवायचा नाहीये पाच षटकांचा सामना आहे तिसरा चेंडू घेऊन येतोय सुनील गोलंदाज सुनील आणि आता स्ट्राईकवर हो आहे तो प्रतीक एक आणि अवंतरता घोषित केले पंच चाना यांनी चांगला चेंडू होता बहुतेक यष्टी ची होऊ शकले असते परंतु बॉल हातात राहिला नाही कीपरच्या आणि चेंडू जर असा वरून गेला बॉक्स आऊट झालेले आहेत प्रतीक समोरच्या दिशे पंचांनी काळजी घ्यायची आहे अजून बरेचसे सामने चालू व्हायचे आहेत आपले कृपया जे पण क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी पण काळजी घ्यायची आहे फिल्डिंग पहिली सेट करून ठेवायची आहे प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग चेंज करायची चे नाहीये एकूण धाव संख्या झाली ती चौदा अजूनही तीन चेंडू बाकी सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी पाहतोय आपण सुनील यांची चांगलं असं त्यांचं कंट्रोल आहे गोलंदाजीवर आपण पाहतोय एक सिम्पल ऍक्शन आहे परंतु चांगली अशी गोलंदाजी करतायत गो फलंदाजांना त्यांचे चेंडू कळत नाहीये चेंडू चांगले वळण घेत आहेत आणि नक्कीच त्यांनी या धावसंख्येवर रोख लावलेली आहे या शक्कामध्ये शेवटचे अजूनही दोन चेंडू बाकी दिवसचा फटका बघूया काय होता आणि झेलबाद वीस पंचवीस ते तीस मिनिटाच्या आतमध्ये संपली पाहिजे अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळायचे आउटरचा लाट सा, लॉट चालू आहे क्रेस इलेव्हन आणि एम के बॉईज शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू सुनील सुंदर अशी गोलंदाजी पाहिली आपण सुनील यांची या षटकामध्ये धावसंख्य रोख लावलाय सुंदरसा फटका बघूया काय होतं एक धाव घेण्यात यशस्वी चांगला चोरटी अशी धाव घेतलेली आहे एकूण धावसंख्या झाली आहे ती सोळा दोन षटकामध्ये सोळा धावा अजूनही तीन षटकं बाकी आहेत कृपया लवकरात लवकर लुकर क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे पंच दोन्ही पंचांनी पंचा एकदा कॅप्टनला सांगून आहे कारण की प्रत्येक षटकामध्ये आणि चेंडूमध्ये फिल्डिंग चेंज करायची गरज है, किंवा पेनल्टी लावली जाईल याची काळजी घ्यायची आहे कृपया गोलंदाज प्रथमेश बघूया प्रथमेश काय करतात आपल्या संघासाठी भावेश साईकोर केदार गोलंदाज प्रथमेश सुंदर असा पटका फुक्या काय होता आणि चार धावा कडकडीत चार धावा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो प्रथमेश सुंदर असे कमबॅक पाहतोय आपण प्रथमेश यांचा पहिला चेंडू नीट पडला नव्हता केदारला पुढील फलंदाज मिहीर संघाची धावसंख्या संत गतीने पुढे जाते एकूण धावसंख्या झाली आहे तीस संघ या षटकातील तिसरा चेंडू प्रथमेश चांगला कमबॅक केलाय त्यांनी संघासाठी संत गतीने धावसंख्या पुढे चाललेली आहे चांगला फटका बघूया आणि चार धावा पहिल्या चेंडूवर सुंदर अशी फटकेबाजी मिहेर यांची आणि प्रथमेश यांना नक्कीच कमबॅक करण्याची गरज आहे अजूनही दोन चेंडू बाकी या षटकातील सुंदर असा फटका बघूया काय होतं हॅट्रिक होते का परंतु नाही फटक्यामध्ये थोडासा ताकद कमी पडली परंतु चांगला असा नो बॉल पंच चाना यांनी नो बॉल घोषित केले आहेत दोन धावा अजूनही दोन चेंडू बाकी थोडासा दडपणाखाली दिसतात आपल्याला प्रथमेश सुंदरसा पटका काय करतो आणि चार धावा सुंदरचा फटका महालक्ष्मी चौकार आपण पाहतोय आणि जी क्रिस इलेव्हन क्रिस इलेव्हन या संघाने जर त्यांच्याच बॅनरवर चौकार लगावला कुठल्याही फलंदाजा तर पाचशे एक रुपयाचं पारितोषिक इथे घोषित करण्यात आलेलं आहे परंतु त्यांनी त्यांच्याच बॅनरवर चौकार लगवायचा आहे अजूनही एक चेंडू बाकी सुंदरसे फटकेबाजी आपण पाहतोय आता सुंदरसा पटका बघूया काय होतं आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरले एक असं षटक आपण पाहतोय प्रथमेश यांच्याकडून चांगली फलंदाजी आपण पाहिली क्रिस इलेव्हन या संघाकडून एकूण धाव संख्या झाली ती थी पस्तीस तीन षटकामध्ये पस्तीस धावा एकूण एकोणीस धावा एकोणीस धावा प्रथमेश यांच्या संघ प्रथमेश यांच्या षटकातून आलेले आहेत एक महागड असं षटक आपण का पाहतोय कारण की दोन षटकामध्ये धावसंख्या रोखली गेली होती परंतु प्रथमेश यांच्या षटकामध्ये जोरदार प्रहार केला गेला आणि एकूण एकोणीस धावा घेण्यात आला आणि आता संघाची धावसंख्या झाली होती तीन षटकामध्ये पस्तीस धावा सुनील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली होती आणि आता सुनीलला नक्कीच परत चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे संघासाठी सुंदरसा क्षेत्रक्षण आपण पाहतोय अनुभव दाखवतोय सुनील मगाशी त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आता सुद्धा आपण पाहतोय जे प्रथमेशला नाही जमलं ते सुनीलने करून दाखवलं स्वतःच्याच गोलंदाजीवर त्यांनी फिल्डिंग केली आणि नक्कीच चार धावा वाचवल्या दुसरा चेंडू घेऊन येतात सुनील चांगली गोलंदाजी आपण त्यांची पाहिली होती आता, आता पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येत आहेत सुंदरसा फटका आणि वाह काय फटका लगावलाय येतात त्यांना असे चौकार पाहायचे वाटतात कारण की स्ट्रेट डाईव्ह आपण नेहमीच पाहत असतो परंतु रिवर्स किंवा स्वीप खेळताना फलंदाज जे कंट्रोल आणि जे त्यांचं प्रात्यक्षिक दाखवतो ते पाहण्यासाठीच नक्की जे पण प्रेक्षक असतात ते येतात त्यांना खरोखरच असे फटके पाहायचे असतात आणि नक्कीच सुंदर असे फलंदाजी आपण पाहतोय सुनील एक चांगला गोलंदाज परंतु त्याला सुद्धा चांगला असा फटका लागावून चौकार मिळवला आणि पाहतोय आपण चांगलासा कंट्रोल मिहीर सुंदर अशी पटकेबाजी पाहतोय आपण मिहीर यांच्याकडून आणि याने माझ्यातर्फेच माझ्या दिशेने चेंडू मारला जास्तच नंतर सुद्धा मी कमबॅक करू शकतो आणि खरोखरच एक चांगली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सुनील यांच्याकडून एक अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय पुढील फलंदाज आहे तो हर्ष डावखुरा फलंदाज हर्ष आणि आता नॉन आहे तो प्रिन्स परंतु एक चांगला गोलंदाज चांगला कंट्रोल असलेला गोलंदाज आपण पाहतोय सुनील तो आपल्या क्षेत्रक्षामध्ये बदल करतोय डावकुरा फलंदाज आल्याकारणाने थोडासा तो लेग साईड चे त्याचे जे चार चौकार आहेत ते वाचवतोय कवरच्या दिशेने मारण्याचं त्याला सांगतोय की तू मला मारायचं तर कव्हरच्या दिशेने मारून दाखव आणि बघूया आपण पाहतोय सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी चेंडू पण टाकला तो लेगच्या दिशेने टाकला होता आणि फिल्डिंगही त्यांनी लेगच्या दिशेने सेट केली होती ह्याला बोलतात एक चांगला गोलंदाज आणि आपल्या गोलंदाजीच्या हिशोबाने फिल्डिंग सेट करणं आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय की तो पाईन लेकच्या दिशेने किंवा मिळवून दिशेने फिल्डर सेट करतोय आणि फलंदाज सांगतोय तुला जर चौकार पाहिजे तर समोरच्या दिशेने मार बघूया त्याची गोलंदाजी काय आहे ती आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहतो आपण सुनील यांच्याकडून खरोखर चांगली गोलंदाजी जोरदार टाळ्या सुनील साठी एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो त्यांच्याकडून अजूनही एक चेंडू बाकी आहे एक चेंडू बाकी आहे अजूनही एकूण धाव संख्या झाली आहे ती बेचाळीस अजून फक्त सात धावा दिलेल्या आहेत त्याने सुनील यांनी पाच चेंडू मध्ये बॉक्स क्रिकेट जो तौफेर बॉक्स क्रिकेट त्यामध्ये तो आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि चौथं संघाचं घेऊन आलाय आणि सातच धावा दिलेला आहे अजूनही एक चेंडू बाकी सुंदरसा पट्टा बघूया काय होतं चांगलं असा आणि खरोखरच आता नक्कीच टाळा वाजवला पाहिजे सुनील साठी एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली चौथं षटक आणि आठच धावा दिल्या आहेत त्यांनी संघाला आपल्या कमबॅक केलाय त्यांनी एकूण धाव संख्या झाली ती त्रेचाळीस अजूनही शेवटचं षटक बाकी मेलविन मेमोरियल कप दोन हजार तेवीस महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट काटा रोड नंबर तीन मधील आपलं नावातलेलं असं हे शॉप महालक्ष्मी ज्वेलर्स खरोखरच जर कोणाला आपल्या परिवारासाठी स्वतःसाठी सोन्याचे दागिने बनवायचे असतील तर नक्कीच जाऊन तिथे तुम्ही विजिट करू शकता हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाईन वन वन असलेलं मार्किंग असलेलं सोनं व्यापारी कुठलंच दुसरं मार्किंग असलेलं आपण पाहत नाही त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया एक डावखुरा गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय प्रथमेश परब आणि त्यांनी आपण फिल्डिंग पाहतोय ऑफ पूर्ण फिल्डिंग ओपन ठेवलेली आहे पॉइंटच्या दिशेने आणि सुंदरसा पटका बघूया काय होतं चांगला असा क्षेत्ररक्षण चांगला असा चेंडू चांगला फटका एक ऑलराउंड आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे सुंदरसा फटका बघूया काय होता आणि चांगला चांगला फटका चुकीचा चेंडू बनता येईल कारण की फिल्डिंग तुम्ही ते सेट केलेलं नाहीये आणि पायावर चेंडू टाकताय तुम्ही केतन मारू यांची मम्मी इथे आलेली आहे त्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतो या स्पर्धेमध्ये महिलांचा सुद्धा बराच सहभाग असतो एक नामवंतची स्पर्धा आपण महिलांचे सामने सुद्धा पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये फक्त ही स्पर्धा पुरुषांसाठी किंवा जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी नाही आहे तर एक लेडीजसाठी पण आपण इथे स्पर्धा ठेवतो प्रेक्षणीय सामने असतात आणि ज्या पण लेडीज इथे सहभागी होतात त्यांना सुद्धा सॅल्यूट करून की ते वेळेत वेळ काढून इथे येतात आणि स्पर्धेत सहभागी देतात पुन्हा एकदा सुंदरचा पटका बघूया काय होतात का चांगला क्षेत्ररक्षण परंतु नक्कीच रनआउट झाले असते परंतु गोलंदाजाने चेंडू हाताळला नाही आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरले आहेत प्रथमेश सुंदर अशी गोलंदाजी वेगवान अशी गोलंदाजी करतात परंतु चेंडूचा टप्पा त्यांनी नीट ठेवणं गरजेचं आहे अजूनही तीन चेंडू बाकी या षटकातील आणि बघूया काय होतं बॅटची कडा घेऊन घेतली परंतु थर्डमॅनला जो प्लेअर आहे त्यांनी चांगला कव्हर अप केला चेंडू अडवला एकूण धाव संख्या झाली ती पन्नास हाफ सेंचुरी अजूनही दोन चेंडू बाकी एक चांगलं धाव सा... संख्या उभारली संघाने सुंदरसा पटका बघूया काय होतं आणि बांगलं क्षेत्ररक्षण सा नक्कीच दोन धावा घेण्या होतात काय तू चांगला हिट डायरेक्ट हिट आणि रनआउट झालेले आहेत सुनील मे ग्राउंड चांगला असा कमबॅक पाहिला आपण चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो आणि शेवटचा चेंडू बाकी आहे एकूण धाव संख्या झाली आहे ती एक्कावन्न अजूनही एक चेंडू बाकी प्रथमेश आणि आता स्ट्राईकवर हो आहे तो रोणक शेवटचा चेंडू आणि नक्कीच दोन्ही संघ मॅक्सिमम बघतील या चेंडूवर सुंदरचा फटका बघूया काय होतं आणि चार धावा सुंदर फटका जरा चांगले आताळले होते परंतु त्यानंतर धावसंख्या संख्या वाढवण्यात भर दिला क्रिस इलेव्हन या संघाने शैलेश गुरव यांचं इथे मेलविन मेमोरियल कप कोलाजी स्वामी यांच्याकडून एक छोटासा सत्कार होणार आहे शैलेश गुरव साहेबांचा कृपया कोलाजी स्वामी यांनी त्यांना मान द्यायचा आहे मेलविन मेमोरियल कप दोन हजार तेवीस प्रेझेंटेड बाय गोल्डन क्रीडा मंडळ राजेंद्रनगर बोरुली ईस्ट एक नावतलेली अशी मुंबई महाराष्ट्रातील बॉक्स क्रिकेटची स्पर्धा पर्व पाचवं आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या लोकांचं सहकार्य लागलं त्या त्या सर्व हितचिंतकांचे इत इथे हार्दिक हार्दिक अभिनंदन महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट यांच्याकडून या स्पर्धेला एक योगदान लाभलं त्याबद्दल त्यांचंही खरोखरच अभिनंदन त्यानंतर आमचे लाडके माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी म्हणजे शिवा शेट्टी आपण जे मध्ये प्रत्येक जे पण बोरुली कांदिवली जोगेश्वरी बोटमोटी मंडळ आहे त्यांच्या टी शर्टवर ज्यांचं नाव पाहतो ते आमचे लाडके शिवानंद शेट्टी तसेच मेलविन मेमोरियल कपसाठी आमचे लाडके नयनबाई कदम अरुण शेट्टी तमन अण्णा मुगिल गणपती व्यंकटेश सर विनय राणे राजू मोरे सचिन पवार भाई दिनेश शर्मा जितेंद्र वोरा दशरथ पुजारी हिरेन हिरणबाई गणेश धागे कपिल पटेल सुनील माळी शैलेश गुरव नसरुद्दीन पटेल बाबू दुसारी या सर्व बॅकबोन असलेले मेमोरियल मे कपचे जे पण बॅकबोन आहेत त्यांचं खरोखरच हार्दिक आर्थिक अभिनंदन आणि खरोखरच जे पण खेळाडू आहेत आपण पाहतो की आज ही स्पर्धा खेळ येतात या स्पर्धेसाठी ते बरेच मेहनत घेत असतात कारण की छोटी मोठी स्पर्धा आता राहिलेली नाहीये प्रथम पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक पन्नास हजार आणि तृतीय पारितोषिक पंचवीस हजार तिसरं पारितो पारितोषिक सुद्धा या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे तसंच मॅन ऑफ द सिरीज एक चांगली अशी बायसिकल त्यानंतर बरेचशा आकर्षक अशा ट्रॉफी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ दी मॅच बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक असे बरेचसे पारितोषिक आपण त्या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि आपण पाहतो की राजननगर मध्ये बॉक्स क्रिकेट एक मोठ्या नावारूपाने पाहायला मिळतं प्रत्येक प्रेक्षक इथे येऊन पारितोषिक लावतो या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देतो त्याबद्दल सर्व प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा इथे मनापासून आभार तसेच बरोबर जे पण खेळलेले त्यांचे सहकारी आज इकडे राहतात किंवा आज इथे नाही राहत त्या सर्व खेळाडूंचे सुद्धा अभिनंदन कारण की वेळेत वेळ काढून इथे इथे येतात आणि या स्पर्धेला त्यांचा मोलाचा सहकार्य देतात तसेच या पुढील होणारा सामना नाव्या नौ, रॉयल व्हर्सेस विधी पॅकर्स आणि नाव्या रॉयल्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया सुंदरसा पटका जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव घेण्यात यशस्वी सचिन आणि पहिला गोलंदाज आहे तो केदार केसर सॉरी दावखुरा गोलंदाज केसर सुंदरचा पटका बघा काय होतं जोरदार क्षेत्ररक्षण आणि पंचांनी इथे नो घोषित केलेला आहे कोणी पंचांवर वाद घालायचा नाहीये पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे सगळ्यांसाठी नियम नियम सगळ्यांसाठी नियम समान आहेत इथे कुठल्याही संघाचा इथे कुठल्याही संघाचा बाजू घेतली जाणार नाही याची काळजी घेतली जाते कृपया गोलंदाजाने स्वतःवर थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण की जे नियम ठेवलेले आहेत त्याला त्यानुसारच गोलंदाजी केली पाहिजे पुन्हा एकदा आपण सामन्याकडे ओळूया गोलंदाज केसर आणि फलंदा फलंदाज सचिन एक अनुभवी असा फलंदाज पुन्हा एकदा जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न औ चांगला असा थोडंसं जजमेंट चुकलं त्यांना वाटलं चेंडू बाहेर जातो परंतु चेंडू तितका जोरात लागला नव्हता चेंडू खाली येत होता नक्कीच चौकार केला असा परंतु चांगला कमबॅक केला त्यांनी आणि चेंडू त्यांनी अडवला ये सर पुन्हा एकदा चेंडू घेऊन डावकरा गोलंदाज सचिन स्ट्राईक वर आणि पुन्हा एकदा हलका चेंडू टाकला बघूया काय होता आणि झेलबाद सचिन झेलबाद जाळ्यात अडकवलं त्यांनी बाहेर जायचंय आणि नेक्स्ट फलंदाजाने आतमध्ये यायचंय आहे चार चेंडू पाच धावा आणि एक गडी बाद सचिन झेलबाद झालेले आहेत थोडासा बिकट परिस्थितीमध्ये पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय एम पॅकर्स आता फलंदाजी करतायत चार चेंडू मध्ये पाच धावा पहिला चेंड एक गडी बाद झालेला आहे आणि आता पुढे लिहिणारा फलंदाज आहे तो आकाश सुंदरसा पट्टा बघाय चार धावा चार धावा घोषित केल्या पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया शेवटचा सा चेंडू असेल संयमी खेळी खेळीपुग काय होतो आणि नशीब चेंडू डायरेक्ट हिट झाला असता नक्कीच थोडेसे अडचणीत आले असते फलंदाज चांगला चेंडू टाकला होता केसर यांनी ऍक्शन फास्ट केली होती आणि हलका चेंडू टाकला असे त्यांनी एकूण तीन चेंडू टाकले या षटकामध्ये आणि त्यामध्ये सचिन जाळ्यात फसले आणि झेलबाद झाले पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद आणि दहा धावा झालेल्या आहेत एकूण दाव आव्हान आहे ते छप्पन करायचे आहेत एम के पॅकस या संघाला पहिल्या षटकामध्ये दहा धावा एक गडी बाद दुसरं षटक घेऊन येतोय तो, ये तो। हर्ष सुंदरसा चेंडू थोडासा हलकासा चेंडू टाकला जेणेकरून बॅट्समॅनला कुठला टायमिंग मिळण्याची काळजी घेतली आणि प्रथमेश ज्यांचं षटक महागडं गेलं होतं परंतु आज त्यांना आपल्या फलंदाजीवर नक्की संघाला जिंकून नेण्याचं एक भार असणार आहे सुंदरचा पटका बघूया काय होता आणि थोडासा गचाळसा क्षेत्रक्षण झाला होता परंतु चेंडू पाहायला लागून अडलेला आहे एकच धाव आलेली आहे एकूण धाव संख्या झाली ती बारा दोन चेंडू या षटकातील झालेले आहेत चांगली अशी गोलंदाजी हर्ष यांची आपण पाहतोय कुठलाच चान्स देत नाहीये फलंदाजाला फटकेबाजी करण्याचा सुंदरचा पटका बघूया काय होता कवच्या का दिशेने मारला चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी थोड्याशा फटक्यामध्ये ताकद कमी राहिलेली आहे परंतु तुम्ही पाहताय की चांगलं असं क्षेत्रक्षण सजवलेलं आहे जर रन घ्यायचे तर तुम्हाला स्वीप किंवा रिव्हर्स स्वीप मारावं लागेल समोरच्या दिशेने एक चांगलीशी त्यांनी स्ट्रॅटर्जी ठेवलेली आहे की समोर गोलंदाजी करायची समोर, गोलंदा समोर फटकेबाजी झाली पाहिजे जेणेकरून जास्त धावा घेतल्या नाही जाणार याची काळजी घेतली जाते फलंदाज आणि क्षेत्रक्ष गोलंदाज आणि क्षेत्रक्षाकडून पुन्हा एकदा सुंदरचा चेंडूबुक्या काय होतं आणि धाववाद घोषित केलेले आहे पंच पियुष यांनी चांगला असा कमबॅक करून देतात आपल्या संघाला परंतु आपण मगाशी पाहिलं असेल की पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा एम के एम के पॅकर्स यांनी सुद्धा दोन षटकामध्ये धावा कमी दिल्या होत्या परंतु तिसऱ्या षटकानंतर त्यांनी ॲक्सलरेट केलं आणि एक चांगलीशी धावसंख्या उभी केली पुढील फलंदाज येतो प्रथमेश एक डावकुराचा फलंदाज लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन काय इम्पॉर्टंट आहे मी मगाशी पण सांगितलं बघा तुम्ही पाहताय फिल्डिंगमध्ये बदल होतोय गोलंदाजाच्या बॉलिंगमध्ये थोडासा चेंजेस होईल कारण की लेफ्ट हँड राईट हँडमध्ये फिल्डिंग सेट करणं तेवढं इझी नसतं डावकर फलंद झाला तर फलंदाजी थोडंसं क्षेत्रक्षण बदल केला पर जातो परत उजवा हाताचा फलंदाज झाला तर थोडंसं क्षेत्रक्षण बदल करावा लागतो त्यामुळे थोडंसं मिसकम्युनिकेशन होतं फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा आपण जातोय सामन्याकडे हर्ष सुंदरचा सा पटका आम्ही म्हटलं होतं जर रन घ्यायचे आहेत तर तुम्हाला रिव्हर स्वीप किंवा स्वीप मारूनच मिळणार आहेत कारण की त्यांनी जी फील्ड सेट केली आहे सतरा दोन गडी बाद अजून एक चट, चेंडू या षटकातील बाकी आहे चांगला फटकेबाजी प्रथमेश यांनी केली आहे पुन्हा एकदा रिवाच्या दिशेने मारलेला पट्टा बघूया काय होता चांगला चेंडू जोरदार चेंडू फेकला होता यष्टीरक्षाकडे परंतु एक धाव घेण्याची यशस्वी एकूण धाव संख्या झाली ती अठरा दोन गडी बाद चौफेर जे बॉक्स असतात त्याच्यामध्ये जे रिवर्स किंवा स्वीप मारणारे खेळाडू असतात त्यांचं किती महत्व असतं ते आपण पाहतोय पूर्ण फिल्डिंग सेट करणं डिफिकल्ट होऊन जातं अजूनही अठरा चेंडूमध्ये अडतीस जावांची गरज परंतु हे चौफेर बॉक्सचं मैदान आहे आणि आपण चौफेर बॉक्स पाहतोय अठरा चेंडूमध्ये अडतीस जावा जर एक चटक जर चांगलं गेलं तर नक्कीच आपण पाहणार आहोत की सामन्याचं गणित बदलू शकतं परंतु तसंच जर गोलंदाजाने चांगलं षटक हाताळलं तर नक्कीच दडपण हे फलंदाजावर येणार आहे आता हे महत्वाचं षटक असणार आहे केसर पुन्हा एकदा एक डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज बघूया काय केसर केसरवच्या सुंदर असा चेंडू केसर यांच्याकडून ॲक्शन फास्ट केली आहे त्यांनी आणि चेंडू हलकासा टाकला जेणेकरून कुठलाच टायमिंग मिळणार नाही चालाक गोलंदाजी आपण पाहतोय केसर यांच्याकडून मगाशी पण त्याने तीन चेंडू हलके टाकले होते प्रथमेश बऱ्याच वेळापासून ओपनिंगला आलेला फलंदाज बघूया काय करतो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा बॅटला पॉइंटच्या दिशेने लगावलेला फटका होता एक धाव घेण्या यशस्वी आणि चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय नक्कीच या षटकामध्ये एक दोन चौकार येणं गरजेचं आहे तर दडपण कमी करायचं असेल तर कारण की अजूनही छत्तीस धावांची गरज आहे सुंदर असा चेंडू समोरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु केसरने चांगला चेंडू टाकला आणि डावकुरा फलंदाज प्रथमेश हा बाद झाला चांगला असा कमबॅक पाहतोय आपण अशा सिच्युएशनमध्ये आपण नेहमी पाहतो की अनुभवी फलंदाज असतो तो संघाला तारत असतो मगाशी पण आपण बरेचसे सामने पाहिले बरेचसे अनुभवी फलंदाज होते त्यांनी वन डाऊन किंवा टू डाऊन येऊन आपल्या संघाला सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला आता परिस्थिती नक्की तशीच आहे एकूण धावसंख्या झाली आहे ती वीस ती तीन ती गडी बाद दोन अजूनही ती तीन चेंडू या षटकातील बाकी सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय केसर यांची एक डावखुरा गोलंदाज मिक्सिंग करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये फलंदाजाला कुठलाच फटका मारण्याचा प्रयत्न करून देत नाही आहे पुन्हा एकदा आपण पाहतोय की एक आणि नटआउट घोषित केलेला आहे आत्तासुद्धा आपण चेंडू पाहिला असेल तर हलकासा चेंडू टाकला आहे की टायमिंग कुठला मिळणार नाही फलंदाजाला याची काळजी घेतोय तो गोलंदाज केसर आणि त्याच्या चाळ्यामध्ये बरोबर सगळेच जे पण आतापर्यंत आलेले फलंदाज ते अडकलेले आहेत कारण की तो फक्त जोरदार गोलंदाजी नाही करत तर चालक अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी टाइमिंग देत नाहीये आणि टायमिंग चौफेर मध्ये महत्वाचा आहे जर टाइमिंग नाही झाला बॉल तर नक्कीच चौकार मिळणार नाहीये अजूनही दोन चेंडू या षटकातील बाकी धावसंख्या झाली ती वीस अजूनही चौदा चेंडू छत्तीस धावांची गरज आव्हान आता कठीण होत चाललेलं आहे आणि नक्कीच जोरदार फटकेबाजी मारण्याची गरज आहे संघाला एम के पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव शेवटचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी चांगली गोलंदाजी आपण पाहिली केसर यांच्याकडून आणि हा षटकार परंतु हा काउंट होत नाही रन्समध्ये आणि प्रथमेश यांनी मला वाटतं हा चेंडू थांबायची चे गरज होती ओपनिंगपासून खेळ होते अजूनही दोन षटक बाकी होते दर्शन क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं प्रत्येक जो पण खेळाडू इथे लहानापासून मोठा सगळ्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूमध्ये काही होऊ शकतं आपण एका चेंडूमध्ये बारा सुद्धा झालेल्या पाहिल्या आहेत कारण की गोलंदाज चुकी करून जातो मी ओरमचा बोलतोय कारण की दोन षटकार लगावू शकतात बॉक्समध्ये आपण पाहिलं आहे की एका चेंडूमध्ये आठ धावा सुद्धा होऊ शकतात गोलंदाजाने चुकी केली नो टाकला तर नक्की चार धावा आणि शेवटच्या चेंडूमध्ये चार धावा असे आठ धावा सुद्धा होऊ शकतात क्रिकेट हा अन अनिश्चितेचा खेळ आहे कुठल्याही खेळाडूने गाफील राहणं गरजेचं नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू संपत नाही तोपर्यंत सामना संपलेला नसतो सुंदरसा पटका आणि पाहिला आपण कवच्या दिशेने सुंदरसा पटका मी म्हटलं होतं प्रथमेशला एक चेंडू थांबण्याची गरज होती कारण की ते ओपनिंगला खेळ होते, ओपनिंग होते आणि बारा चेंडू मध्ये नक्कीच त्यांनी फटकेबाजी केली असती कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळला असतं तर सामना नक्कीच जिंकून देऊ शकले असते परंतु आपण पाहतो एक चांगलासा फटका आलेला आहे पंचवीस धावा झालेल्या आहेत वाईट चेंडू चांगला असा म्हणून पाहिला आहे यक्षी रक्षकाने चांगला चेंडू अडवला आणि नक्कीच एक धाव एकूण धाव संख्या झाली आहे ती सव्वीस अजूनही अकरा चेंडू बाकी आहेत या सामन्यातील सुंदरचा सा पटका आणि चार धावा बॅक टू बॅक चार धावा मी म्हंटल होत क्रिकेट शेवटचा चेंडू पर्यंत संपत नसतं आता बघतो आपण पाहतोय फिल्डिंगचे सगळे फिल्डर एकमेकाकडे येऊन बॉलरला सांगतायत की कुठे चेंडू टाकायचा आहे कारण की त्यांना माहिती आहे मोमेंटम घेतलेला आहे एम के बॉ एम के पॅकर्स या संघाच्या फलंदाजाने दोन चांगले फटके लगावले आहेत जर अजूनही दोन फटके चांगले लगावले तर नक्कीच सामना चुरशीचा सा होणार आहे सुनील माळी यांचे इथे मेलविन मेमोरियल कप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत शफिक यांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत सुलेमान यांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत एकूण धाव संख्या झाली आहे ती तीस पंचवीस धावांची सव्वीस धावांची अजूनही गरज आहे आणि अजूनही दहा चेंडू बाकी क्रिकेट मी म्हटलं होतं अजूनही सामना संपलेला नाहीये सुंदरसा चेंडू बघूया काय होतं आणि यष्टीजीत घोषित केले आणि एक अवंतर धाव सुद्धा घोषित केलेली आहे वाईटच्या स्वरूपात शफिक शफीक आपको रंगपंच मंच पे जाके बैठना है यहाँ पे मैलवी मेमोरियल क्लब के जो भी मेरे सहकारी है उन्होंने बोला है ऊपर जाके बैठना है आपको कृपया रेलिंग वर को आठ टेवा नहीं है सुनील माई आ शफीक शफीक शेख तुम्हें स्टेज वर जाए आणि स्टेजवर जाऊन आपलं स्थान ग्रहण करायचंय एकूण एकूण संख्या झाली ती एकतीस अजूनही नऊ चेंडू आणि नऊ चेंडूमध्ये पंचवीस धावांची गरज जर कोणाला वाटत असेल इकडे सामना संपलेला आहे तर कृपया त्या कोणी गलत मध्ये राहायचं नाही आहे कारण की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं मी बसून म्हणतोय आणि जे फल आहे त्यांनी सुद्धा नक्कीच क्रिकेट खेळतात त्यांना सुद्धा माहिती आहे अजून सामना संपलेला नाही जर या दोन चेंडूमध्ये या तीन चेंडू मध्ये लगातार तीन चौकार आले तर सामना नक्कीच चेंज होईल कॅल्क्युलेशन चेंज होऊ शकत अजूनही तीन चेंडू बाकी रिवर्सला मारलेला फटका आणि चार नक्कीच चार धाव आलेले आहेत आपण पाहतो एकूण धाव संख्या झाली आहे ती आता पस्तीस आणि एकवीस धावांची गरज आहे आठ चेंडू मध्ये एकवीस धावा आठ चेंडू एकवीस धावा आता सामना थोडासा रंगतदार आहे आपण पाहतोय आता जे फिल्डिंगचे जे प्लेयर आहे मग शांत होते त्यांना वाटलं आपण सामना जिंकलोय परंतु आता त्यांना कळत आहे की सामना जवळ आलेला आहे आणि या दर दोन चेंडू मध्ये जर दोन चौकार आले, आले तर नक्कीच आपण पाहणार आहोत आठ धावा कमी करा एकवीस मधून राहिले तेरा तेरा धावांचं आव्हान राहणार जर या दोन चेंडूवर दोन चौकार आले तर कॅल्क्युलेशन असलेला खेळ आहे हा क्रिकेट आणि आपण पाहतोय कॅल्क्युलेशनने खेळलं तर काही होऊ शकतं पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा प्रयत्न एक धाव निश्चित स्वरूपात येईल अजूनही वीस धावांची गरज सात चेंडू वीस धावांची गरज आणि या चेंडू या चेंडूमध्ये सामन्याचं भवितव्य मला वाटतं ठरणार आहे जर या चेंडूवर एक मोठा फटका आला तर सामना नक्कीच चुरशीच्या दिशेने जाणार आहे चांगली फटकेबाजी आपण पाहिली या षटकांमध्ये अजूनही एक चेंडू बाकी अजूनही सात चेंडू मध्ये एकवीस धावांची गरज चांगली फटकेबाजी आपण पाहतोय सुंदरचा फटका आणि बघूया काय होतं आणि एक धाव घेण्यात यशस्वी अजूनही हा जर चौकार आला असता तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये सोळा धावांचं आव्हान राहिलं असतं अजूनही सामना गेलेला नाहीये कोणी प्रेक्षक घरी जायचं नाहीये अजूनही सामना संपलेला नाहीये अजूनही एका षटकामध्ये एकोणीस धावांची गरज आहे आणि चौफेर असलेला सामना आपण पाहतोय चौफेर बॉक्सचा कॅल्क्युलेशन प्रमाणे आपण पाहतोय की सहा चेंडू मध्ये पाच चौकार लगावल्या जाऊ शकतात कपिल पटेल श्री कपिल पटेल यांचे इथे मेम मेलविन मेमोरियल कप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत शेवटचा षटक कोण घेऊन येत आहे उस्मान आणि बघूया उस्मान काय करतो आपल्या संघासाठी एक नोवादित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यंग असा खेळाडू परंतु त्यांना एक महत्वाचं असं षटक दिलं आहे त्यांच्या संघाने हाताळण्यासाठी सामना अजूनही संपलेला नाहीये जर पहिल्या दोन चेंडू मध्ये चौकर आले तर नक्कीच मोमेंटम चेंज झालेला पाहायला मिळेल आपल्याला पहिल्या दोन चेंडूवरच सामन्याचं भवितव्य ठरणार आहे उस्मान उस्मान बघूया काय करतो आपल्या संघासाठी आणि दडपणात तर नक्कीच असणार आहे तो सुंदरसा चेंडू एक वेगवान असा चेंडू आणि अजूनही सामना संपलेला नाहीये कारण की पाच चेंडू मध्ये पाच चौकार लगावल्या तर नक्कीच सामना जिंकला जाऊ शकतो अजूनही कॅल्क्युलेशन मध्ये एम के बो एम के पॅकर्स अजूनही जोरदार फटकेबाजी लगावले जाऊ शकतात उस्मान एक चांगला असा वेगवान गोलंदाज पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला सुंदरचा पटका बघूया काय होता आणि एक धाव घेण्यात यशस्वी अजूनही अठरा धावांची गरज चार चेंडू अठरा धावा काही होऊ शकतं सामन्यामध्ये क्रिकेट आहे ओहो मीरा मिर, रोडचा आपण शोएब अख्तर पाहतो इकडे आंबेलीचा प्लेयर आणि मी इथे का या टुर्नामेंट मध्ये खेळतोय तो दाखवून देतोय सुंदर असा चेंडू आणि आपण पाहतोय की या गोलंदाजाला त्यांनी शेवटी का राखून ठेवलं होतं त्यांनी दाखवून दिलंय जर धारण किंवा पाच रण सुद्धा असते तर मी सामना सोडणार नाही हा दाखवून देतोय उस्मान अंबेलीचा प्लेअर चांगली गोलंदाजी मध्ये दोल चेंडू टाकले किपर सुद्धा लांब उभे आहे त्याला माहिती आहे जे गोलंदाजी जोरदार आहे आणि चार धावा बॅटला कृपया फलंदाजाने थोडस संयम बाळगायचा आहे चेंडू डायव्हर्ट होऊन गेलेला आहे डायरेक्ट नाही गेलेला आहे परंतु तू वाईट चेंडू का मागवतो त्याच्या मागचं कारण कळालं असेल सामन्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे तो प्रयत्न करत होता उस्मान सुंदर अशी गोलंदाजी संघासाठी आंबोलीचा एक गोलंदाज आंबोलीचा शोएब अख्तर आपण म्हणता येईल सुंदरसा चेंडू पुन्हा एकदा आणि एकदा आणि याच प्रकारे हा सामना संपलेला आहे सुंदर असा खेळ आपण पाहिला दोन्ही संघाकडून क्रिस इलेव्हन संघ इथे विजयी ठरलेला आहे आणि एम के बॉईज एम तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेमध्ये सहभागी सहभागी झाला त्याबद्दल खरोखर तुमचे आभार अभिनंदन पुढच्या वर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी

आणि या मॅच चा प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार मी देण्याकरिता विनंती करेल कपिल पटेल यांना विनंती करेल की त्यांच्या आहे आणि मिडल ऑर्डरला एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली क्रिचिलन टीमसाठी क्रि चिन्नाबाईंची एक टीम मिहिरला मात्र पुरस्कार देतो मिहिर आपण यायचं आहे प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार टीम मध्ये मन पटेल आणि कपिल पटेल दोन्ही यांच्या हस्ते मात्र हा पुरस्कार दिला जाईल मिहीरला एक अफलातून बॅटिंग केली आहे क्रिश इलेव्हन टीम साठी मीराबा इंदर रोड चे एक चांगला संघ आहे टर्फ क्रिकेट देखील खूप छान खेळतात आणि मिहीरला मात्र आपण हा पुरस्कार दिला आहे टाइमिंगला येऊन एक चांगली बॅटिंग केली मिहीरने श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून टी शर्ट आहे मिहीर इस टुर्नामेंट थोडी आहेत बट खूप साऱ्या शुभेच्छा आहेत खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि क्रिश इलेव्हन टीमने मात्र पहिली मॅच नावर केली गेली आहे दुसरी मॅच एका साईडला टीम आपण पाहिलं तर